साम टीव्हीच्या या वृत्ताची दखल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून चारशे रुपये घेणाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि एका दिवसात कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी काय सांगाल की थेट शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी चारशे रुपयाची मागणी महसूल विभागाच्या पथकाकडून केली जाते नाही खरं म्हणजे आपण जे सांगितलं नेवासा तालुका हा नगर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी महसूल मंत्री आहे अशा पद्धतीने कदाचित कोणी केलं असेल सत्य असेल तर ते तपासून निश्चित साम टीव्हीच्या माध्यमातून जी काही तक्रार आलेली त्याची शहानिशा करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि विशेषतः हे महसूल मंत्री महोदयाचा जिल्हा आहे अशा पद्धतीने घडलं असेल तर ते, ते मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का बुधवारपर्यंत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा आज मी इथं आहे औरंगाबादला मी उद्या पुण्याला जाईल पुण्याचा कार्यक्रम आठवून मुंबईला जाईल आणि तात्काळ त्याची चौकशी करण्याचे आदेशची कॉपी तुमच्या साम टीव्हीच्या चॅनलवर ती बी दाखवल शेवटी शेतकरी बांधवाला अशा पद्धतीने कोणी अडवणूक पिडवणूक करत असेल आणि अशा पद्धतीची दलाली करत असेल तर त्याला कोणीही माफ करणार नाही त्या शेतकरी बांधवांच्या भावना पाहिल्या तर त्याला निश्चित त्या नेवासा तालुक्यामधला तो, तो कर्मचारी अधिकारी कोण आहे त्याला तपासून त्याच्या विरुद्ध बुधवारपर्यंत आज सोमवार आहे एक दिवसाची मला संधी द्या मी बुधवारपर्यंत त्याला चौकशीचे आदेश काढल आणि त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची कोणीही अडवणूक पिडवणूक करणार नाही याची दक्षता घेतली जाईल थँक्यू म्हणजे बुधवारपर्यंत त्या ज्या कोणी चारशे रुपयाची मागणी केली त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कृषी मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद